मावशी, कावेरी मावशी, कावेरी मावशी, मावशी। अरे कोण मेले म्हणून एवढा घसा पडून वरडताय मावशी? तू आहेस वय तरी म्हणलं, माया घराबाहेर कोण घसा पडतय? क्षमा करा, मी ते उत्साहाच्या भरात मुळातच इथं यायचं धारिष्ट झालंच कसं तुझं? मागले येळेला तुझा अपमान केला, त्यानं पोट नाही भरलं? अग तुम्ही पोर माझ्या सुनेला परत घेऊन जाऊन शांत बसणार आहात वय? तसं सांग ना मला, मी आत्ताच्या आत्ता तिला घराबाहेर काढते। माये माया अग काय झालं? अरे ही अवघा सकारटी आली आहे तुझ्या बायकोला भेटायला। नाही नाही, ती माणसं येतात आणि देशाची मातीच करतात। अग माय माय तुझा मी बोलतो तिच्या संग। तिला सांग मना लाज वाटत असली ना। अग माय तुझा मी सांगतो समजा तिला तुझा। मुक्ते मायेच्या वतीनं मी तुझी माफी मागतो। आओ काका असं नका म्हणू, मी इथे आनंद वार्ता सांगायला आले होते, त्यावर असं दुःखाचं सावट नको। मुक्ते मावशी बरं झालं तू आलीस, चल लवकर आवरायला घे, आपल्याला लवकरात लवकर निघायचंय। कुठ? अग बाई हे तर सांगायचंच राहिलं ना। अग आम्ही सारे जण यंदा वारीला जाणार आहोत आणि कावेरी तुमच्या संग आल्या बगर तुमचा काय पाय निघायचा नाही। बरोबर ओळखलं मावशी, येशील ना? येशील का? अग येईल किती, विठुरायाची वारी म्हणजे आनंद सोहळाच, आणि अशा सोहळ्यापासनं माझ्या अस्तुरीला मी वेगळा ठेवीन वय। येईन मी, चला आवर आवर करायला घ्या। हो कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी बोला पंढरीनाथ भगवान की जय। अरे चला 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 लवकर, उद्या निघायचंय आपल्याला। काका हे सगळं तुम्ही मुक्तेला सांगा, तिला असं वाटतंय जणू काळच थांबलाय आपल्यासाठी। माझं सारं झालंय आवरून, तूच तुझं गाठोडं बघ, अमुक राहिलं तमुक राहिलं असं करत राहशील, तिथे काही मिळणार नाहीये। नाही आपण पहिल्यांदा जातोय म्हणून सांगतीये। हो तू अशी बोलतीयस जणू काही स्वतः 50 जाऊन आलीस। अरे भांडू नका रे। अरे भांडण नाही म्हणत याला, अरे हेच तर खरं चैतन्य। बरं मी काय म्हणते, आपण खाण्याचं गाठोडं वेगळंच घेऊया। हो मी सांभाळीन ते। छान, म्हणजे ते 2 दिवसही पुरायचं नाही। मुक्ते मी मारी ना, कितीही मोठे झाले तरी यांच्या ह्या बालपणाला कोणाची दृष्ट लागू नये। अरे पंढरीच्या खडतर प्रवासात मला म्हाताऱ्याला हे लेकरच बळ देणार आहे। बरं ऐक मुक्ते, हा कावेरी मावशी आली की दशम्या घेऊन येईल, ते ठेवायला जरा जागा शिल्लक ठेव। पण कावेरी मावशी आपल्या सवे नक्की येईल ना? काय ग कुणाला विचारून हो म्हणलीस त्या मुक्ताला? अव देवाची भेट घ्यायला चालली, मला वाटलं तुम्ही हो म्हणाल। तुला वाटलं? इतकं ओळखतीस तू मला? अग ओळखत असतीस ना तर त्या पोरीनं वारीचा इशे काढल्या काढल्या हाकलून दिला असतस तिला तू। अहो असं म्हणतात की इठुरायाच्या दर्शनानं 7 जन्माचं पुण्य लाभत। सासूबाई नाही म्हणू नका, पापी माणसांच्या संग पुण्य मिळवाय चाललीस वय। अगं लाज कशी वाटत नाही ग तुला आवदसे, आधीच इतकं दिस त्या कार्ट्यान संग पैठणला गेलतीस। घरी सासू नवरा जिथे आहेत का मेलेत हे बी वळून बघितलं नाहीस,
तेवढ्यानं मन भरलं नाही वाई तुझं? अग भरलं घर उघड्यावर टाकून उनाडक्या करत हिंडायला लाज कशी वाटत नाही तुला म्हणते म्या? हो सासूबाई, त्या लेकरांची म्या आई झाले, ह्यात माझं काय चुकलं? अहो पोर ती लहान होती आणि आता आता चांगली घोडी झालीत की आता कशा पाहिजे जायला हवं? काय नाही अग, तुझी चालच वाईट आहे. ग्रामातले समदे म्हणतात ना तेच खरं आहे. उंडा राहिला तुला कारणच हवं असत, दुसरं काय बी नाही. मी समद का केलं ते समद्यांना माहिती आहे, पर ते माझ्या घरच्यांना कळलं नाही, हे माझं दुर्दैव. कारण तू या घरातले सगळे खुळ्या टाळक्याचे आहेत ना, म्हणून तू त्या इदवान पोरट्यांसंग उंडारत असतीस. जा बाई जा, त्यांच्याच कडं हा म्हणलं तर ते बी नाही, परत इथंच येतेस तडमडायला. आता अशी जा कि परत माघारी फिरू नकोस. एकदाची तू खपलीस ना कि मग माझ्या सहदेवाचा नवा संसार उभा करीन न्या. आता अशी जा परत माघारी फिरू नकोस. एकदाची तू खपलीस ना कि मग माझ्या सहदेवाचा नवा संसार उभा करीन म्या. आज लय दिसानी आपलं घर घर असल्यासारखं वाटलं नव का? अग गंमत केली म्या, चूक झाली माझी. बर आता काय करायचं ठरवलीस? निघूनच जाते म्या, तसं मी सासूबाईंना म्या खपलेलीच हवी आहे ना. अग मायेनं सांगितलेलं समजच ऐकायचं वय नाही राहिलं आपलं, आता मोठं झालो नव का आपण? आणि तस बी तू गेलीस तर मला बी तुझ्या माग माग यावं लागल, आणि मला काय एवढ्यात खपायचं नाही. आता कशी रात्राने फुलली आमची. आता सांग कवा निघायचं आपण? कुठ? वारीला. इथली समधे काम सोडून कशा पाय माझ्या संग तुम्ही? अग तुझ्या पाठोपाठ स्वर्गात याय बी येळ काढीन मी, तेव्हा वारीची काय गोष्ट आहे. आव पर म सासूबाई इथं एवढंच म्हणतील ना कि संसार वाऱ्यावर टाकून गेली नाही. मग ते आपल्या दोघांनी बी अडवते. अग म्या सांगितलं ना तुला, मायेनं सांगितलेलं समजच ऐकायचं वय नाही आपलं. म्या माझ्या रखमाई संग त्या इठू रखमाईला भेटायला जाणार म्हणजे जाणार, कळलं? अहो विसोबा शास्त्री, सांगाल का तो माणूस कधी येणार आहे? शांतम पापम ग्रामजोशी, शांतम पापम. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे का? ग्रामजोशी वय झालंय आता तुमचं, त्यामुळे असं घायकुतीला येऊ नका. एखाद दिवशी औचित जीव जायचा तुमचा. या कारच्यांना आपण काहीही करू शकत नाहीये या विचाराने माझा कणाकणाने जीव चाललाय. हे सहन होत नाहीये मला. आला स्नारबा, ये 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 शास्त्री बुवा. हेच ते माणूस म्हणजे ह्या माणसाकडे? कुठे?
आज पर्यंत माणसांनी सापांचे अनेक खेळ केलेले पाहिले असतील. आता हा सर्प माणसांचा खेळ खंडोबा कसा करतो ते पाहाल. शांतम पापम शांतम पापम. काय गे भवाने, काय करतेस? बांधाबांध करते ते दिसतंय, पण एकदा सांगून कधी बी कळतच नाही का ग भवाने तुला? म्या बी सांगितलंय तुम्हाला एकदा नाही लई येळेला. म्या लेकरांबिगर राहू शकत नाही. आई हाय म्या त्यांची, आणि कोणत्या बी परिस्थितीत म्या त्यासनी एकटं सोडायची नाही. त्या पोरासनी एकटं सोडायचं नाही म्हणतेस, आणि तर तुझ्या घरात सासूचं काय? तिला म्हातारपणी एकटं टाकणं शोभत का तुला? अगं कुठं फेडशील हे पाप? पाप पुण्याचा आपण नको हिशोब करायला सासूबाई. त्यो हरी आहे ना, त्यो पाहून घेईन समज. तेच म्हणतीये, पाहतोय त्यो. अगं सासूशी कसं वागायचं याची रीत भात राहिली नाही तुला. अगं ते कार्ट्यांच्या नादात कोणी अंदाज सांगते म्या तुम्हासनी. मला काय बोलायचं ते बोला, माझ्या लेकरांविरोधात काही बोललात तर मला सहन व्हायचं नाही. असं काय आहे ग त्या कार्ट्यांमध्ये? कोण आहेत ते? देव? आपल्यासाठी आजवर काय केलं त्यांनी? अगं हे घर तुटायची येळ आली त्यांच्या कुणामुळं तुटतंय ना याचा तुम्ही एकदा विचार करा सासूबाई. म्हणजे माझ्यामुळं घर तुटतंय असं म्हणायचंय तुला? अगं ये लईच तोंड चालायला लागलंय ग तुझं. तुला आज दावतेच. त्या कार्टेनसोबत कशी जातेस ना तेच बघते. माझं बी गाठोडं बांधलं, मी बी जातो कावेरी संग. तू का जाणार? हा ग घरची सून अशी एकली जाणार म्हणजे तुला त्रास नाही होणार. आणि कावेरीला बी माझी सोबत होईल. कावेरीला तुझी सोबत होणार का त्या कार्ट्यासनी? तुम्ही समजा आधी ठरवूनच ठेवलेला आहे. हा ग माय तसं काय बी नाही. राहू दे, राहू दे सहदेवा. अरे मी कशाला जगतीये तेच मला कळत नाही. असं काय बोलते सासूबाई? काय बोलायचं आणि काय नाही ते तू न का मला सांगूस. आता चालली आहेस ना तिकडच मर. होईल समद नीट. एवढंच व्हायचं बाकी होत. देवा नारायणा, या दिस बघण्यापत्तूर मला जितकीच कशाला ठेवली. समधी मनमानी चालली आहे. सून हातापलीकडे गेलीच होती, आज पोरगा पण गेलाय. चाललाय तिच्या माग माग. ए म्हातारे, अग काय झालं? कोण कोणाच्या माग चाललंय? त्या आमचं घरचा इशय आहे थोडा. नाही नाही इशय कुठला का असणार पण अग रसावताकडे बघ. केवढी दमलीस, केवढी तकलीस. आता या वयात एवढी तनतन बरी नाही, जीवाला त्रास होतो. काय व्हायचं असेल ते होऊन जाऊ दे एकदाच. असं काय बोलतीस म्हातारे? म्हणजे काय झालंय काय? मी आपलं काळजीपोटी विचारतोय पोराच्या नात्यानं. कोण कुठला तू परका? तुला माझी काळजी आहे पण माझ्या पोरा सुनेला नाही. झालं काय? काय व्हायचं राहिलंय? निघालेत ते त्या कार्ट्यान संघ वारीला, आणि यावेळी माझ्या कावेरी संघ लेकाचं पण डोसक फिरलंय. तो बी जाणार आहे तिच्या बरोबर. ह्याला काय अर्थच नाही. आता कावेरी पैठणला गेली होती तेव्हा तुमच्याजवळ तुमच्या सहाय्याला कोणी होत का? हो घरातली दारातली वावरातली समधी काम तुम्हीच केली की हो. आणि तुमच्या आजारपणाच्या वक्ताला बी तुमची सून जवळ नव्हती. अच्छा सहदेव काय काय करणार हो? नाही का समधी काम पुरुष करू शकत नाही. आता तर तो बी तुमचा राहिला नाही.
हे सारं ना ते सिद्धपेठांच्या कारट्यांमुळे होते. आता कसं बोललात अहो, ग्रामातल्या समधींची डोकी त्या कारट्यांनीच बिघडवली. अगदी आमच्या ही सुभाष शास्त्रींचं सुद्धा जणू काय अंकितच केलंय त्यांना. पण आता आपण काय करणार यावर? आपण एक करू शकतो, एक ग्रामजोशींकडे काय उपाय आहे का हे बघायला पाहिजे. कस मग येता माझ्या संग? होय चला चला चला, येळ दौडू नका. चला चला चला. मावशी, हे असं कुणी वागतं का अशा म्हाताऱ्या निष्पाप आई संग? हे बघा अहो, ह्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून लय त्रास होतोय ग्रामजोशी, लय त्रास होतोय. नका हो, नका तुम्ही असा त्रास करून घेऊ. अनेक वेळा रक्ताची माणसं सुद्धा परकी होतात, पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत तुमच्या सोबत. पण तुमचा मुलगा आणि तुमची सून जे निर्णय घेतात ना, त्यामुळे आम्ही हतबल होतो. असं म्हणू नका ग्रामजोशी. अवय आता साध्या भोळ्या बायला आपणच सहाय्य करायला पाहिजे. आता विसोबा शास्त्री आणि तुम्ही सोडले तर आळंदी ग्रामात आडल्या नाडलेल्यांसाठी दुसरं हाय तरी कोण? या बाईनं कोणाकडे जायचं? पाया पडते तुमच्या. नको नको, माझं घर वाचवा. खरं तुम्हाला सहाय्य करू आम्ही, परंतु ह्याचं श्रेय मात्र मला नको. हा म्हणजे? अहो म्हणजे हे सगळं जे काही आपण करू त्याची कुठेही वाच्यता होता कामा नाहीये. नाही नाही, ह्या कानाचं त्या कानाला मी कळू द्यायची नाही. थांबा, आलो मी. काही काळजी करू नका, ग्रामजोशी बरोबर उपाय करतील. फक्त या कानाचं त्या ठीक आहे. ह्यात एक मंतरलेली वस्तू ठेवलेली आहे. तुम्हाला सांगितलं ना मी, ह्याच्यात एक मंतरलेली वस्तू ठेवलेली आहे. तेव्हा हे उघडून बघायचं नाही, मी सांगतो तसं करायचं. तुमची सून झोपली की तिच्या पायाशी हे गाठून ठेवायचं आणि डोळे मिटून उघडायचं. पण ह्यात असं हाय काय? हे जर मी तुम्हाला सांगितलं किंवा तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघितलं तर साऱ्या घराचा सत्यानाश होईल. तेव्हा मी सांगतो तसं करा, डोळे मिटून हे गाठोडं उघडून ठेवा, म्हणजे तुमच्या सुनेच्या डोक्यातलं त्या कारट्यांबद्दलचं उमाळ्याचं भूत पाया वाटे निघून जाईल. कळलं? खरंच असं होईल? नक्की होणार. आपलं लई उपकार झालं बघा, तुम्ही सांगितलं अगदी तसंच करीन मी. समज येते मी. वा वा ग्रामजशी, हे म्हणजे असं झालं काटा रुतणार एकाच्या पायात, पण रगत मात्र सामद्यांचं निघणार. दादा काय झालं मावशीला, तुला काही दिसलं का? अभेद्य, विराट आणि अतर्की असं संकट. दादा तो येईल, काळ्या कभिन्न संकटांचे ढग घेऊन तो येईल. कसलं संकट आणि कोण येणार आहे? मावशी, तू मावशी म्हणालास म्हणजे मावशीवर संकट? अरे मग आपण वाट कसली पाहतोय? हे विघ्न थांबवायला हवं. विधी लिखित टाळता येत नाही आणि दैवयोगापासून पळताही येत नाही, म्हणून आपण काहीच नाही करायचं का? अजून वेळ आलेली नाही आणि अयोग्य वेळी सहाय्य करणं
म्हणजे नियतीच्या योजनेत हस्तक्षेप करण्यासारखं आहे. आणि त्यानंतर जे भोगावं लागेल ते आपल्या कल्पनेच्याही पलीकडलं असेल. पण मावशीच्या बाबतीत काय घडणार आहे आणि तो येणार आहे म्हणजे नक्की कोण येणार तुमची सून झोपली की तिच्या पायाशी हे गाठोडं ठेवायचं आणि डोळे मिटून उघडायचं. सटवे आता बघते तू कशी जातेस त्या पोरट्यांच्या संग.